राजेश वैरागडे यांच्या रेतीचा टिप्पर चालकाला माथनी टोलनाका येथे रविनिश पांडे उर्फ चिंडू महाराज 1 लाख रुपये खंडणी मागण्याबद्दल मोदा पोलीस ठाण्यात दिनांक 26 ला गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश वैरागडे वय 45 यांच्या रेतीचा टिप्पर चालक सुनील उरकुडे हा भंडारावरून नागपूरला रेती नेत होता. रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास माथनी टोल नाक्याजवळ रविनिश पांडे उर्फ चिंटू महाराज यांनी टिप्पर थांबवून 1 लाख रुपयाची मागणी केली. ही सूचना चालकाने आपले मालक राजेश वैरागडे राहणार भंडारा यांना दिली. ते माथनी टोलनाका येथे 2 वाजता पोहोचले. त्यांच्या जवळ एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा क्रिस्टा ह्या 2 गाड्या उभ्या होत्या. शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविनिश पांडे उर्फ चिंटू महाराज आणि त्यांच्यासोबत 3 इसम सुद्धा होते. यांनी वैरागडे यांना धमकी दिली की धंदा करायचा असेल तर 1 लाख रुपये द्या आणि मॅनेज कर, नाहीतर आम्ही आरटीओला फोन करतो. यांची तक्रार राजेश वैरागडे यांनी मोदा पोलीस ठाण्यात केली. रविनिश पांडे उर्फ चिंटू महाराज यांच्यावर 385, 341 आणि 34 असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. पुढील तपास मोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात मनोहर जंगवाल करीत आहेत. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।